गावाचा विकास करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धा हिताची आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय. धारूर या ठिकाणी पाणी फाउंडेशन आयोजित समृद्ध गाव स्पर्धा 2020-21 अंतर्गत प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार बोलत होते. यावेळेस तहसीलदार VS शेडोळकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, संतोष शिंगारे यांची उपस्थिती होती. यावेळेस मार्गदर्शन करताना रेखावार म्हणाले की गावस्तरावर वॉटर कप स्पर्धेत मिळवलेले यश हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं कार्य हे अभिनंदनीय आहे. समृद्ध स्पर्धा ही एक पाऊल पुढे आहे. आपल्या गावाचा विकास आणि उद्धार गावातील माणसंच करू शकतात. यासाठी गावात सर्वांनाच एकत्र येऊन काम करावं लागेल. समृद्ध गाव स्पर्धा ही गावासाठी अनमोल आहे. यातून गावाचे मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता गावात पाणी झालं, आता त्याचा उपयोग कसा करायचा हे या स्पर्धेत शिकायचं आहे. या स्पर्धेस नरेगा ही योजना पुढे घेऊन जाऊ शकते. नरेगा योजनेत अधिकाऱ्यांनी झोकून काम केलं पाहिजे. ग्रामपंचायतीनं ग्रामसभेऐवजी ग्रामपंचायतच्या सभेत कामास मंजुरी घ्यावी. मंजुरीसाठी पंचायत समितीला प्रस्ताव पाठवावा. नरेगा योजनेत कामाची मर्यादा नाही आहे. कितीही काम करू शकता. गावाच्या विकास कामांचं नियोजन गावकऱ्यांनीच करायला हवं. शेतकऱ्यांच्या लाभाचे व सार्वजनिक कामांचे प्रस्ताव ग्रामसेवकांनी तत्काळ पाठवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गावस्तरावरती पाण्याचा उपयोग काटकसरीनं करावा. पूर्वी पाणी भरपूर होतं, आता जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यासाठी पाणी साठवणं, मुरवणं, काटकसरीनं वापरून शेतीचं उत्पन्न वाढवणं, पारंपरिक पिकात बदल करणं हेच समृद्ध गाव योजनेत शिकायचं असल्याचंही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितलंय. न्यूज रिपोर्टर डिगांबर शिराळे, आज 24 तास, धारूर, बीड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.